आणि यानंतर बातमी आहे 10वीच्या निकालासंदर्भातली. यंदा 10वीचा निकाल 95.81% इतका लागलेला आहे. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईट्सवरती हा निकाल जाहीर केला जाणार आहे. परंतु त्यापूर्वी शिक्षण मंडळानं पत्रकार परिषद घेतली आणि 10वीच्या निकालाची आकडेवारी सांगितली आहे. यंदा राज्यभरात 10वीचा निकाल हा 95.81% इतका लागलेला आहे. कोकण विभागीय मंडळाने बाजी मारलेली आहे. तर तुलनेने सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे आणि तो निकाल 94.73% इतका आहे. कोकण विभागानं यंदाच्याही वर्षी निकालामध्ये बाजी मारलेली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे, तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा असल्याचं समोर येत आहे. राज्याची ओव्हरऑल टक्केवारी 10वीच्या निकालाची 95.81% इतकी आहे. SSC बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी सध्या पत्रकार परिषदेत या आकडेवारीची माहिती देत आहेत. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना वेबसाईटवरती आपला निकाल कळू शकेल. 100% लागलेला आहे. आता ह्या निकालाचं जर गुणांकन पाहिले, म्हणजे निकालाचं मेरिट, तर या उत्तीर्ण विद्यार्थ्यापैकी नियमित जे उत्तीर्ण विद्यार्थी झाले त्यामध्ये 558,021 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले आहे. म्हणजे त्यांना 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर 531,822 विद्यार्थी हे प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच त्यांना 60% किंवा ते 75% या रेंजमध्ये हे विद्यार्थी आहेत. तर 314,866 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत. म्हणजे त्यांना 45 ते 59.99% गुण पडलेले आहेत. तर 79,732 विद्यार्थी हे पास श्रेणीत, म्हणजे उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. राज्यामध्ये 23,288 माध्यमिक शाळांमधून या परीक्षेला 10वीचे विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 9,382 शाळांचा निकाल 100% इतका लागलेला आहे. जर मागच्या वर्षीच्या किंवा मागच्या 4-5 वर्षीच्या निकालाचा विचार केला तर गतवर्षीपेक्षा, म्हणजे मार्च 2023 निकाल हा 93.83% इतका होता, तर मार्च 2024 निकाल 95.81% इतका आहे. म्हणजेच गतवर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल 1.0. तर 10वीचा निकाल आज लागतो आहे. 95.81% इतका राज्याचा निकाल आहे आणि कोकण विभाग निकालाच्या बाबतीत अव्वल आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.